नमस्कार, मी सुचिता। मराठी जेवणमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण उपवासासाठी बटाट्याचा शिरा बनवणार आहोत। बटाट्याच्या शिराची रेसिपी तर अगदी सोपी आहे, पण मी त्यामध्ये एक ट्विस्ट ॲड केलेला आहे की जेणेकरून हा बटाट्याचा शिरा छान दाणेदार होईल, अगदी त्याची चव जो आपला मुगाच्या डाळीचा शिरा असतो त्याप्रमाणे लागेल। तर सर्वात आधी आपल्याला बटाटे उकडून घ्यावे लागतील। तर इथे कुकरमध्ये मी स्टँड ठेवलं आहे, त्यावर एक डिश ठेवणार आहे आणि साधारण मध्यम आकाराचे 3 बटाटे मी उकडून घेणार आहेत। नेहमी बटाटे उकडताना असं डिशमध्ये किंवा जाळीवर ठेवून उकडायचे, म्हणजे ते पांचट होत नाही, त्यामध्ये पाणी जात नाही। कुकरची शिट्टी लावून आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। बटाटे आपले छान उकडले आहेत, त्याला थंड करायला ठेवायचं आहे आणि त्यानंतरच ते शिऱ्यासाठी वापरायचे आहेत। तर इथं बटाटे बऱ्यापैकी थंड झाले आहेत, जेव्हा ते गरम असतात तेव्हा ते जास्त चिकट होतात, त्यामुळे थंड करून घ्यायचे आणि त्यानंतरच ते आपल्याला शिऱ्यासाठी वापरायचे आहेत। तर इथे मी सालं काढून घेत आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता 2 प्रकारचे बटाटे आहेत। हा थोडासा जास्त मऊ किंवा त्यामध्ये जास्त स्टार्च आहे आणि हे 2 जे पिवळे दिसतात हे जे आपण चिप्ससाठी किंवा फ्रेंच फ्राईजसाठी जे बटाटे वापरतो ते आहेत। तर इथे मी 2 चमचे भगर घेतली आहे। ही भगर आपल्याला छान पांढरी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। इथे मी भगर न धुता ती घेतली आहे। जर तुम्हाला नसेल चालेल तर तुम्ही थोडंसं ती धुवून निथळून घ्यायची आणि मग अशा प्रकारे भाजून घ्यायची आहे। आता ही मी थंड करायला ठेवत आहे। आता यानंतर आपले बटाटे हे बऱ्यापैकी थंड झाले आहेत, तर आपण त्यांना स्मॅश करून घेऊयात। बटाटे तुम्ही फोर्कच्या मदतीनेही स्मॅश करून घेऊ शकता किंवा हातानेही कुस्करून घेऊ शकता, पण इथे मी हे पोटॅटो स्मॅशर जे आहे त्याने असे थोडेसे दाबून घेणार आहे। बटाट्याचे अगदी आपल्याला पेस्ट किंवा अगदी त्याचं मऊ करायचे नाही, थोडेसे दाणेदार असे तुकडे चंक्स त्याच्यामध्ये राहिले पाहिजेत, असं आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचं आहे। तर साधारण अशा प्रकारे मी हे बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत। थोडेसे दाणेदार किंवा म्हणजे असं तुकडे त्यामध्ये आले ना, तर ते आपण जेव्हा शिरा खातो ते खायला खूप छान लागतो। तर इथे हे मी एकसारखं करून घेत आहे। आता पुढची कृती पाहूयात। कढई गरम करायला ठेवली आहे आणि मधल्या काळात मी ही भगर जी आहे ती बारीक करून घेणार आहे। याची छान पावडर आपल्याला करून घ्यायची आहे। इथे पाहू शकता साधारण अशा प्रकारे ही भगर मी बारीक करून घेतली आहे। क्वांटिटी कमी आहे त्यामुळे बारीक व्हायला थोडासा वेळ लागतो। आता कढईमध्ये मोठे 2 चमचे मी साजूक तूप घातलेलं आहे। हे छान मेल्ट झालं की त्यानंतर आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत। आवडीनुसार किंवा जितके अवेलेबल असतील त्याप्रकारे ड्रायफ्रूट्स आपण यामध्ये घालायचे आहेत। मी तर किशमिश आणि बदाम घातले आहेत। हे छान क्रिस्पी होईपर्यंत आणि जे किशमिश आहे फुलेपर्यंत आपल्याला थोडेसे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। आता यानंतर आपण हे काढून घेणार आहोत आणि ड्रायफ्रूटचे जे छोटे छोटे तुकडे आहेत ते देखील आपण पूर्ण काढून घेणार आहोत, नाही तर मग ते शिऱ्यामध्ये अजिबात चांगला दिसत नाही। आता हे जे भगरीचं पीठ आहे आपल्याला ते या तुपामध्ये घालायचं आहे आणि हे आपल्याला छान फुलेपर्यंत थोडासा याचा गोल्डन कलर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। करपू द्यायचं नाही आहे, व्यवस्थित आपल्याला हे हलवत छान गोल्डन कलर येईपर्यंत ह्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये हा जो स्मॅश केलेला बटाटा आहे तो घालणार आहोत आणि आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जितका वेळ मूग डाळीच्या शिऱ्याला लागतो तितकाच वेळ या शिऱ्याला देखील लागतो, त्याच्यापेक्षा थोडासा कमी लागतो, पण हा शिरा खायला अगदी त्याच्याप्रमाणे टेस्ट लागते। मूग डाळीचा शिरा कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे, तुम्ही तो माझ्या चॅनलवर पाहू शकता। आता हे असं दाबत दाबत आपल्याला यातलं जे मॉइश्चर आहे ते काढून घ्यायचं आहे। हवं असेल तर एखादा चमचा तुम्ही वरून तूप घातलं तरीही चालेल, त्याने काय होईल की हे पटकन छान यातलं मॉइश्चर जाईल आणि जो बटाटा आहे तो छान मऊ होईल। अशा प्रकारे दाबत दाबत आपल्याला हा बटाटा जो आहे हा परतून घ्यायचा आहे। यामध्ये जी भगर घातलेली आहे ती बटाट्याबरोबर एकजीव व्हायला पाहिजे, म्हणजे काय होतं की ती बटाट्याबरोबर ती जेव्हा शिजणार आहे तेव्हा ती फुलते आणि आपला जो शिरा आहे तो रवाळ बनतो। सहसा बटाट्याचा शिरा खाताना थोडासा पांचट लागतो किंवा असा गिळगिळीत लागतो, तर भगर घातल्यामुळे काय होतं की त्याला एक दाणेदारपणा येतो, त्याला एक टेक्स्चर येतं, त्याने हा जो शिरा आहे तो खायला दाणेदार लागतो, खाताना तोंडामध्ये असं गिळगिळ लागत नाही। तुम्ही ते पाहू शकता आता याची छान गोळी तयार होती, म्हणजे हे व्यवस्थित छान शिजले आहे। आता यानंतर आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे। तुम्ही या ठिकाणी पाण्याचाही वापर करू शकता।
तर इथे अर्धा कप मी दूध घातलेलं आहे। दूध थोडं थोडं करून घालायचं, गरजेपुरतं दूध आपण यामध्ये घालणार आहोत। पूर्ण एक कप भरून मी दूध घेतलं होतं, तर त्यातलं पाव कप दूध हे शिल्लक राहिलेलं आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी जी आपली भगर आहे ती फुलणार आहे, त्यामुळे दूध कमी पडू शकतं, तर थोडंसं एखादा चमचा परत घातला तरीही चालेल। आता हे पुन्हा गोळा व्हायला याचा सुरुवात होणार आहे, तुम्ही इथे पाहू शकता। आता हे व्यवस्थित आपल्याला पुन्हा थोडंसं हे यात जे दूध घातलं आहे ते थोडंसं कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता यानंतर आपण यामध्ये साखर घालणार आहोत। तर इथे अर्धा कप साखर घेतली आहे, पण मी मोजून तुम्हाला दाखवते। मोठे 4, 5, 6 असे 6 चमचे मोठी साखर घेतली आहे, आणि कपाने म्हणाल तर अर्धा कप मी साखर घेतली आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे पुन्हा हा जो बटाटा आहे तो पातळ होणार आहे, साखरेचा जेव्हा पाक होईल तेव्हा हे पुन्हा असं पातळ होईल। आता हे पुन्हा आपल्याला व्यवस्थित परतत एकदा घट्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बटाट्याचा शिरा करून पहा, खायला खूप छान लागतो, म्हणजे कळतच नाही की हा बटाट्याचा शिरा आहे। आता यामध्ये आपण 2 चमचे केशरचं दूध घालणार आहोत। तुम्ही या ठिकाणी खायचा कलरही घालू शकता की जेणेकरून कलर थोडासा छान येईल, पण मी केशरचं दूध घातलं, कलर बऱ्यापैकी हलकीशी पिवळी शेड आलेली आहे, एकदम परफेक्ट आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। जो आपला बटाट्याचं मिक्सचर आहे ते कढई सोडायला सुरुवात झाली आहे, याचा अर्थ शिरा तयार झालेला आहे। आता या ठिकाणी तुम्ही वेलदोड्याची पावडरही घालू शकता। या नवरात्रीमध्ये अशा प्रकारचा बटाट्याचा शिरा नक्की करून पहा, सर्वांना नक्की आवडेल, आणि देवालाही प्रसाद दाखवाल तर त्यालाही नक्कीच आवडेल। यामध्ये आपण ड्रायफ्रूट जे फ्राय करून ठेवलेले आहेत ते देखील घालणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, साधारण 2 मिनिटासाठी झाकण ठेवूयात। खाण्यासाठी तयार आहे बटाट्याचा शिरा। आजची ही रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।